नमस्कार मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपले स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण रंग आणि रंगसंगती याविषयी माहिती पाहणार आहोत. रंगाची मी आपल्याला माहिती सांगणार आहे, त्याचबरोबर रंगसंगती म्हणजेच प्रथम श्रेणीचे रंग, प्रायमरी कलर्स, द्वितीय श्रेणीचे रंग, सेकंडरी कलर, या रंगसंगतीची आपण या पहिल्या एपिसोडमध्ये, पहिल्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर प्रथम श्रेणीचे जे रंग आहेत प्रायमरी कलर्स, त्यापासून द्वितीय श्रेणीचे रंग म्हणजे सेकंडरी कलर कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक देखील आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. जर आपण नव्यानच आज माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे नवीन येणारा जो व्हिडिओ आहे त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला तात्काळ उपलब्ध होतील. मित्रांनो, मानवाला रंग ही संकल्पना निसर्गातील रंग प्रदर्शनातून सुचली असावी. प्रकाशकिरणाच्या पृथक्करणातून 7 रंग निसर्गात दिसतात. त्यांच्या आधारे रंगकाम करण्यासाठी मानवाने रंगनिर्मिती केली असावी. हे रंगनिर्मितीचे तंत्र जसे विकसित होत गेले तसे मानवाला विविध रंगाच्या अनेक रंगचटा उपलब्ध झाल्या. रंगांचा वापर केवळ चित्रकलेसाठी करतात असे नाही, तर मानवी जीवनात रंगांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. रंग आणि रंगसंगती यांना चित्रकलेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चित्राचे रंग डल झाले, ते विरले किंवा चित्रात रंगसंगतीचा अभाव असल्यास ते चित्र आकर्षक दिसत नाही. रंगामुळे चित्रे, कपडे, इमारती, विविध वस्तू, गाड्या अशा या वस्तू आकर्षक दिसतात. असा विचार करा, सूर्य जर रंग घेऊन उगवलाच नाही, मोराला, पोपटाला, मानवाला जर रंगच नसता, या सृष्टीला रंग नसता, तर हे जग कसे दिसले असते? ही सृष्टी रंगहीन दिसली असती, कुरूप, निरुत्साही, उदास अशी वाटली असती. म्हणून मानवाच्या जीवनामध्ये रंगाला फार महत्त्व आहे. मित्रांनो, हे आपण थोडक्यामध्ये रंगाविषयी माहिती पाहिलेली आहे. आता आपण प्राथमिक रंग जे आहेत ते कोणते आहेत त्याची सविस्तर अशी प्रॅक्टिकलद्वारे माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्राथमिक रंग. त्यालाच प्रथम श्रेणीचे रंग म्हणतात, त्यालाच मूळ रंगही म्हणतात आणि मुख्य रंगही म्हणतात. मित्रांनो, आज आपण प्राथमिक रंगांची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला येथे तुम्हाला काही रंग दिसत आहेत, ते रंग कुठले आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे काय? जो पहिला रंग दिसत आहे तो आहे तांबडा, म्हणजेच लाल.
रेड, दुसरा रंग जो आहे तो आहे पिवळा म्हणजेच येलो, तिसरा जो रंग आहे तो आहे निळा म्हणजेच ब्ल्यू। हे तीन रंग जे आहेत ते प्रथम श्रेणीचे रंग आहेत, यालाच दुसऱ्या नावानेही ओळखतात, प्राथमिक रंग, मूळ रंग आणि मुख्य रंग। याला प्रथम श्रेणीचे रंग का म्हणतात ते आता आपण पाहू। जे रंग कुठल्याही रंगद्रव्याच्या मिश्रणापासून तयार होत नाहीत ते रंग म्हणजे प्रथम श्रेणीचे रंग होय, म्हणजेच ते मूळचेच असे असतात। सगळ्यात सोपे म्हणजे ते जन्मताच असे असतात। हे रंग कुठलेही रंग एकत्र करून तयार होत नाहीत। वाटलंच तर आपण ते रंग बनवून पहा, म्हणून यांना मूळ रंग, मुख्य रंग, प्राथमिक रंग आणि प्रथम श्रेणीचे रंग म्हणतात। आता आपल्याला तीन रंगापासून द्वितीय श्रेणीचे किती आणि कोणते रंग तयार करायचे आहेत हे आपण प्रात्यक्षिकाद्वारे पाहणार आहोत। त्याचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। मित्रांनो, येथे तुम्हाला आता दिसत आहे एक चार्ट मी इथे बनवलेला आहे। प्रथम श्रेणीचे रंग आहे, हा आहे तांबडा, हा आहे पिवळा आणि हा आहे निळा। तर हे तीन प्रथम श्रेणीचे रंग आहेत। आता आपल्याला या तीन रंगापासून द्वितीय श्रेणीचे म्हणजेच दुय्यम रंग बनवायचे आहेत। ते दुय्यम रंग किती व कोणते तयार होतात ते आपण आता पाहूया। द्वितीय श्रेणीचे रंग आपण आता तयार करत आहोत। प्रथम श्रेणीचे जे तीन रंग आहेत, तांबडा, पिवळा, निळा, या तीन रंगापासून आपण द्वितीय श्रेणीचे रंग बनवणार आहोत। द्वितीय श्रेणीचे रंग कसे तयार होतात? तर प्रथम श्रेणीचे कोणतेही दोन रंग एकत्र करा, द्वितीय श्रेणीचा रंग तयार होतो। म्हणजे या तीन पैकी आपल्याला कुठलेही दोन रंग एकत्र करायचे आहेत। मी सुरुवातीला हा तांबडा रंग पाण्यामध्ये मिक्स करतोय। हे दोन्ही जे रंग आहेत ते समप्रमाणामध्ये मिक्स करायचे आहेत। पहा, तुम्हाला इथे दिसत आहे तांबडा रंग आणि पिवळा रंग एकत्र केलाय। जो रंग तयार झालाय तो आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज, याला केशरी, भगवा असेही म्हणतात। हा पहिला रंग आपला तयार झालेला आहे। आपण नारंगी रंग तयार केला हे दोन रंग एकत्र करून। आता पुढचे तीन पैकी दोन घेऊ। निळा घेतलाय आणि त्याच प्रमाणात पिवळा रंग घेतलाय। पहा कुठला रंग तयार झालाय। तर रंग तयार झाला हिरवा, म्हणजेच पिवळा आणि निळा एकत्र केल्यानंतर हिरवा रंग तयार झाला, तो द्वितीय श्रेणीचा दुसरा रंग। मित्रांनो, आपण पिवळा आणि निळा रंग एकत्र करून द्वितीय श्रेणीचा दुसरा रंग हिरवा तयार केला, रंग बनवला। आता निळा आणि तांबडा हे दोन रंग एकत्र करून कुठला रंग तयार होतोय ते आपण आता पाहूया। पहा, लाल तांबडा रंग मी पाण्यामध्ये मिक्स केलाय, त्याच प्रमाणात समप्रमाणामध्ये निळा रंग त्या तांबड्या रंगामध्ये मिक्स करतोय। पहा कुठला रंग तयार होतोय। तर
तिसरा रंग जो द्वितीय श्रेणीचा आहे तो तयार झालेला आहे जांभळा व्हायलेट। अशा प्रकारे आपण द्वितीय श्रेणीचे तीन रंग तयार केलेले आहेत। मित्रांनो, इथे आपण आता प्रत्यक्ष चार्ट करून पाहूया, म्हणजे तुमच्या हे अधिक लक्षात येईल। प्रथम श्रेणीच्या रंगापासून द्वितीय श्रेणीचे रंग कसे तयार करायचे। इथे पहा, तुम्हाला दिसत आहे तीन रंग प्रथम श्रेणीचे आहेत। पहिला आहे तांबडा, दुसरा आहे पिवळा आणि तिसरा आहे निळा। या तीन पैकी कुठलेही दोन रंग आपल्याला एकत्र करायचे आहेत। सुरुवातीला आपण तांबडा आणि पिवळा रंग एकत्र करूया। पहा, इथे मी असा तांबडा रंग दिलाय आणि त्याच्या समोर इथे पिवळा रंग देत आहे। हा तांबडा आणि हा पिवळा, हे दोन्ही रंग आपल्याला एकत्र करायचे, म्हणून इथे अधिक करायचे आहेत। आणि दोन्ही एकत्र केल्यानंतर कुठला तयार होतोय, म्हणून बरोबरचं चिन्ह। आता इथे आपण पिवळा घेतलाय आणि समप्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तांबडा रंग घेत आहोत। हा जो रंग तयार झालाय तो इथे देतोय। कुठला रंग तयार झाला आहे, तर नारंगी। इथे आपण लिहू नारंगी। आता हे दोन रंग आपण आता घेऊ, पिवळा आणि निळा। पिवळा घेतलाय, इथे असा देतोय मी। आता निळा घेऊया, इथे त्याच पद्धतीने देऊया। हा पिवळा आणि हा निळा, तीन पैकी दोन प्राथमिक रंग आपण घेतले, एकत्र करायचे म्हणून अधिक आणि इथे बरोबर। पिवळा रंग घेतलाय, समप्रमाणामध्ये त्या निळा रंग घेतलाय। कुठला रंग तयार झाला, तर हिरवा। जर आपण निळ्याचं प्रमाण त्यामध्ये थोडं वाढवलं तर तो हिरवा डार्क आपण करू शकतो, डार्क होईल। पहा, इथे तुम्हाला दिसत आहे हिरवा थोडा डार्क केलाय। हा तयार झालेला रंग कुठला तयार झालाय, तर हिरवा तयार झालाय, म्हणून हिरवा। पिवळा आणि निळा रंग एकत्र करून हिरवा रंग आपण बनवलाय। आता आपण तांबडा आणि निळा हे रंग एकत्र करतोय। तांबडा रंग थोडा दिला इथे, आता निळा घेऊया या पद्धतीने। हा तांबडा आणि हा निळा, दोन्ही एकत्र करायचे म्हणून अधिक आणि एकत्र केल्यानंतर समोर बरोबरचं चिन्ह। निळा घेतलाय आणि त्यामध्ये तांबडा रंग हा समप्रमाणामध्ये एकत्र करायचा। पहा, कुठला रंग तयार झालाय, तर हा रंग तयार झाला जांभळा, म्हणजेच व्हायलेट। म्हणजेच प्रथम श्रेणीच्या तीन रंगापासून द्वितीय श्रेणीचे तीन रंग आपण तयार केलेले आहेत, नारंगी, हिरवा आणि जांभळा। पहा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत आहे द्वितीय श्रेणीचे जे तीन रंग तयार झालेले आहेत, पहिला आहे नारंगी, हिरवा आणि जांभळा। अशा प्रकारे आपण प्रथम श्रेणीचे तीन रंगापासून द्वितीय श्रेणीचे
तीन रंग तयार केलेले आहेत. मित्रांनो, रंग व रंगसंगती भाग एक हा आपण आज अभ्यासलेला आहे. यानंतरचा दुसरा भाग जो आहे तो आपण पाहावा. त्यामध्ये आपण तृतीय श्रेणीचे रंग आणि विरोधी रंग हे बनवून पाहणार आहोत, त्याची माहिती अभ्यासणार आहोत. आजच्या या एपिसोड प्रमाणे आपण प्रथम श्रेणीच्या रंगापासून द्वितीय श्रेणीचे रंग तयार करून पाहायचे आहेत. म्हणजेच आपल्याकडे प्रथम श्रेणीचे जर तीन रंग असतील तर त्यापासून आपण द्वितीय श्रेणीचे तीन रंग बनवू शकतो, त्याचबरोबर इतरही रंग बनवू शकतो. फक्त द्वितीय श्रेणीचेच रंग तयार करता येतील असं नाही, तर इतर रंग व त्या रंगाच्या फिकट गडद वेगवेगळ्या टोनमधील रंगछटा आपण तयार करू शकतो हे आज आपण या एपिसोडमधून शिकलो आहोत आणि त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.